अकोले तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या बलठण गावातील शालेय विद्यार्थी बस नसल्याने रोज राजूरला 13 किलोमीटर पायी येतात. याबाबत आगार प्रमुख आव्हाड ज्ञानेश यांनी ही बस मुलींच्या मागणीवरून चालू केली. मात्र डिझेलाभावी बस बंद झाल्याने मुलींना पायी येत असताना पाऊस लागल्याने त्यांनी अर्ध्या रस्त्यावरून घरी जाणे पसंत केले. यामुळे मुले शाळाबाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तातडीने डिझेल उपलब्ध करून बस सुरू करून मुलांचे शिक्षण सुरू व्हावे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. आम्ही दररोज गवता गाडीमधून पायी पायी येतो, हे चाललंय काय? एक दिवस येते तर एक दिवस येत नाही, असं काही आहे का? एक बस येते तेव्हाच निघून जाते. दगडीतून आता जर पहायला लागलं बघा, पायपर जाम होऊन गेलं.